आता प्रश्न असा की आता भूमगादी ही फार्मर्स प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह आहे त्याचा तो बोर्ड आहे त्याचे ते डायरेक्टर आहेत तू त्याच्या बोर्ड वरती म्हणजे तू त्या कंपनीचा एका भाग आहेस पण ती कंपनी ते लोक चालवत आहे तुझ नेतृत्व म्हणजे नेमकं काय असा जर मी तुला प्रश्न केला तर हाऊ यू डिफाईन युअर लिडरशिप लावत सुच एक मला वाटतं जवळजवळ अडीच तीन हजार वर्षांपूर्वीचं वाक्य आहे hmm. की गो टू द पीपल लिव्ह विथ देम लव्ह देम लर्न फ्रॉम देम अँड डू समथिंग विथ देम एन यू आर डन पीपल विल फील दॅट दे हॅव दम देमसेल्स हे मला नेहमी प्रेरणा देणारं वाक्य राहिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की भूमगादी आणि हा सगळा जो प्रयत्न आहे ह्या सगळ्या प्रयत्नांचा कॅटलिस्ट मी असेल पण मुख्य जो एक फोर्स आहे तो मला असं वाटतं लोकांचाच आहे आणि मला त्या भूमिकेमध्येच एक नेहमी छान आणि कम्फर्टेबल वाटतं फार वा, छान नाशिक मग बिट्स पिलानी मग दंतेवाडा नाशिकचे घरचे सगळे त्यांच्या आपला मुलगा बाबा सेटल व्हावा वगैरे कल्पना आणि तू हे कसं काय आहे सध्या म्हणजे पूर्वी कसं होतं आत्ता कसं आहे तसं म्हटलं तर खरं तर सामाजिक कार्याची बॅकग्राऊंड आहे म्हणजे माझा मामा आणि मावशी यांना मी लहानपणापासून बघितलेलं आहे स्वच्छतेच्या क्षेत्रात त्यांचं काम आणि जी प्रेरणा मिळालेली आहे ते सगळं ह्या कामातूनच मिळालेली आहे मला असं वाटतं की <coughs> दोन गोष्टी आहेत एक म्हणजे आपल्या मनात इच्छा किती तीव्र आहे आणि विचारांची काय दिशा आहे हे जर का आपण व्यवस्थितपणे समोर ठेवलं तर बऱ्याचदा मदत होते आणि दुसरं असं की त्यांची काळजी पण साहजिक का आहे तर त्याच्यामुळे आईचं हे म्हणणं होतं की आर्थिक दृष्टीत थोडस सा तू सांभाळलं पाहिजेस आणि घराकडे पण म्हणजे असं नाही की परिवाराची काही हेच नाही तर ह्या दोन गोष्टी तू बघ आणि मग तू काम कर पण सुरुवातीला खूप काळजी होती दंतेवाडा ऐकलं तर न्यूजमध्ये भीती वाटतेच पण ज्यावेळेस आई बाबा दंतेवाडाला आले काही दिवस राहिले तर ती भीती हळूहळू गेली खूप सुंदर जागा आहे दंतेवाडा तर त्याच्यामुळे ती भीती हळूहळू गेली आणि ॲक्सेप्टन्स मला असं वाटतं की अजूनही आहेत कन्सन्स असं नाही आहे दंतेवाडा खूप दूर आहे पण मला असं वाटतं की आपलं एक आनंद आहे तो एक प्राथमिक आ, केअर असते आई वडिलांची की आनंदी राहिली पाहिजे खरं ते असेल तर मला असं वाटतं की ते हळूहळू सेटल होतात <laughs> म्हणजे ते सेटल होतात <laughs> 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 हे सगळं काम आम्हाला एका बाजून रोमांचक वाटत एका बाजून हा तरुण खेड्यामध्ये जाऊन हे काम करतोय असं वाटतं पण दुसऱ्या बाजूनं आमच्या मनामध्ये असा विचार येतो हो की अरे ते वेगळं आणि आपलं वेगळं <laughs> आणि ना आपण या महानगरामध्ये राहतोय शहरांमध्ये राहतोय आमचा तुझ्या कामाशी असलेला संबंध आणि नातं तू कस सांगशील आम्हाला <clears throat> म्हणजे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण की खूप दूर आहे आणि आदिवासी क्षेत्र बऱ्याचदा आदिवासी गावं खूप वेगळी असतात किंवा संस्कृती खूप वेगळी असते आणि आपल्याला असं वाटतं की ह्याचा आपल्याशी काही संबंध नाही किंवा शेतीसुद्धा शहरांमध्ये किती जण जाऊन शेती बघू शकतात किंवा काय शेतीमध्ये चाललेले आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत त्यांचा संबंध बऱ्याचदा येतोच असं नाही पण मला असं वाटतं की खरं म्हंटलं तर जेवढं दूर आहे तेवढंच जवळचं पण आहे आणि तेवढाच रोजचा संबंध आहे आपला आपण जे, जे अन्न आपण खातो ते अन्न आजच्या काळामध्ये जशी परिस्थिती बदलते आहे डायबेटीस वाढत आहे लोक मिलेट्स बाबत खूप बोलायला लागलेले आहेत साठे साळीचा तांदूळ शोधतात तर मला असं वाटतं की हे जे सगळं ट्रॅडिशनल जे वेल्थ आहे ही वेल्थ आदिवासी भागांमध्ये अजूनही सांभाळी गेलेली आहेत अजूनही दंतेवाड्यातले शेतकरी मिलेट्स लावतात ही सगळी परंपरागत वाणं लावतात म्हणून आता आपण जेव्हा शोधतो आहोत बाजारामध्ये तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात mm. तर तसं म्हणत आपल्या रोजच्या रोजचा संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या रोजचा संबंध आहे आणि हा संबंध फक्त म्हणजे आपण एक कन्झ्युमर्स ज्या म्हणून काहीतरी डिसिजन घेतो त्यास आपले रोजचे जे डिसिजन्स आहेत की काय विकत घ्यायचं काय खायचं ह्याचा मला असा वाटतो की सगळा सरळ परिणाम जो आहे तो तिथल्या किंवा अशा कुठल्याही दुर्गम भागांमध्ये किंवा कुठल्याही ग्रामीण भागांमध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्या निर्णयावर होत असतो कारण hmm. की आज आपण सोनामासुरीचा तांदूळ मागितला किंवा बासमतीचा तांदूळ मागितला एकच एक व्हरायटी रोज खाल्ली तर मग शेतकरी तेच लावणार पण आज जर का आपल्या आहारात आपण डायव्हर्सिटी आणली थोडंसं कॉन्शियसली काय आपण खातो आहोत आणि काय आपण विकत घेतो आहोत हा जर का आपण थोडासा विचार करायला सुरुवात केला तर मला असं वाटतं की मग शेतकरी पण ते सगळं लावायला लागेल तर हा मला खूप महत्वाचा संबंध वाटतो पण मग त्याच्याच पलीकडे जसं आपण आज क्लायमेट चेंज बाबतीत बोलतो आहोत तर जे शेतकरी पर्यावरणाचा विचार करत आहेत किंवा शेती आजच्या काळामध्ये क्लायमेट चेंजला कॉन्ट्रीब्युट करणारा खूप महत्वाचा एक फॅक्टर आहे आणि सेंद्रिय शेती एक असा फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन पण खूप मोठ्या प्रमाणावर होतं हे जे शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत ते एक प्रकारची खूप मोठी सर्व्हिस आहे इकोसिस्टीम सर्व्हिस आहे आणि परत आपण जे रोजची जी जीवन पद्धती आहोत आपली जी जीवन पद्धती आहेत आणि क्लायमेट चेंजचा परिणाम आपल्यावर जो होतो आहे कुठे ना कुठे हे शेतकरी कॉन्ट्रीब्युट करत आहेत त्या परिणामाला थोडस थोपवून तर मला असं वाटतं की हे दोन्ही की एक दिनचर्या आणि कॉन्शियस कन्झ्युमर म्हणून आपण जे निर्णय घेतो ते या दोन्हींच्या बाबतीत जे आहेत तो डायरेक्ट संबंध आहे वाँ। मला वाटतं आणि म्हणूनच मला वाटतं तुझ्या चतुसूत्रीमध्ये तू एक पाचवं सूत्र अलीकडे जोडलंयस येस त्याबद्दल सांग हो तर ती एक अक्च्युली स्टोरी आहे म्हणजे आमचं रिसेंटली एक झालेला विमेन ऑन विंग्स म्हणून एक नेदरलँड बेस्ट ऑर्गनायझेशन आहे आणि ते अशा प्रकारचे जे सोशल एंटरप्राइजेस आहेत त्यांना ते सपोर्ट करतात तर त्यांचा एक वर्कशॉप आमच्या इथे दंतेवाड्यामध्ये होत होता आणि त्यांचं म्हणणं होतं की हे तुमची जी, जी चतुस्सूत्री आहे ती खूप छान आहे पण त्याच्याही पलीकडचं कोर तुम्ही प्रिन्सिपल शोधा की आपण का काम करतो हो? आहोत की जे एका वाक्यात आपल्याला सांगता येईल आणि आमचं खूप चर्चा खूप डिस्कशन आपल्या टीम मध्ये आमचे काही शेतकरी पण त्याच्यामध्ये होते आणि असं थोडस विभागले गेलेले की आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत का की आपण पर्यावरणासाठी काम करतो आहोत की आपण कशासाठी काम करतो आहोत आणि खूप चर्चा आणि थोडस जी नेदरलँड बेस्ड जी ऑर्गनायझेशन होती त्यांचं असं म्हणतो होतं की थोडस तुम्ही आर्थिक गोष्टींबाबत किंवा शेतकऱ्यांचा आर्थिक विकास याच्या बाबतीत थोडस तुमचं एक मूलभूत असलं पाहिजे विचार पण आमच्या सगळ्या टीमचा जो तो कल होता तो पर्यावरणीय विचाराकडे जास्ती होता आणि खूप विचार केल्यानंतर आम्ही एक असं वाक्य ठरवलं की आम्ही का करतो आहोत काम तर भूकसे मुक्ती कुपोषण से मुक्ती गरिबी से मुक्ती किंवा बाजार के शोषण से मुक्ती हे तर आहेच पण ह्याच्या सगळ्यात शेवटी किंवा सगळ्यात आधारभूत मूलभूत जो आमचा विचार आहे तो हम काम क्यू आने वाली आनेवाली को हमारी जो प्राकृतिक धरोहर है वो हम लोग सुरक्षित सौंप सकते आणि 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 हा विचार वाटला हे आणी, हे हमारे बाप परदाता ने दिया ना जमीन हमको मैं कैसे खराब करके दे सकता हूँ मेरे आने वाली पीढ़ियों को ग्रेटा थनबर्ग तो ग्रेटा थर्नबर्ग से एक स्टेटमेंट है कि वी आर लिविंग इन अट्रेंज वर्ल्ड वेर द चिल्ड्रन हैीफाइस देअर ओन एजुकेशन

हा जो एक प्रवास तुझा चालू आहे आत्ताचा आणि त्याच्यामध्ये ही लेगसी हा वारसा हा किती प्रकारे आपण सगळ्यांनी पाहिला पाहिजे hmm. म्हणजे आपण आपला वारसा दुर्दैवाने फक्त जीवशास्त्रीय दृष्टीने सीमित करतो बरोबर पण आपला वारसा शास्त्राचा आहे आपला वारसा कलांचा आहे आपला वारसा संस्कारांचा आहे Hmm. आपला hmm. वारसा जीवनशैलीचा आहे असं एकही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आपला वारसा नाही तर आपला वारसा समजून घेणं hmm. आणि आपल्या वारसा विचारी पद्धतीने पुढे नेणं hmm. हे कसं करायचं ते आम्हाला तुझ्या निमित्ताने कळलं आणि अनिल गुप्तांच्या सोबत चालताना तू म्हणालास की तुझे डोळे उघडले गेल्या तासाभरामध्ये आमचे सुद्धा डोळे उघडले <laughs> आपल्या सत्राची सांगता तुझ्या एका कवितेने आपण करणार आहोत ही जी कविता आहे ती हिंदी मध्ये आहे तर जे आपलं कॅफेचं जे कार मेनू कार्ड आहे ना त्या मेनू कार्ड वर ही कविता लिहिलेली आम्ही आणि त्याच्यामुळे ती हिंदीमध्ये आहे एक अहसास हो जीवन मे की एक धागे से जुडा हे सबका होना एक अहसास हो जीवन मे कि एक धागे से जुड़ा है सबका होना सबका होना, होना। जीना पड़ना ही होना। होना। right. yeah. so, एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना मकड़ी का जाल चीटी की चाल मेंढक का फुदकना और मछली का तैरना कीड़े मकोड़े पंछी तितलिया मिट्टी का जिंदापन और बीजों का उगना मिट्टी का जिंदापन और बीजों का उगना बीजों का होना एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना जंगल और जल किसानों का हल जंगल और जल किसानों का हल खून पसीना और फसलों का लहराना खून पसीना और फसलों का लहराना लह मेहनत का हाथ उन हाथों का सपना थाली का भोजन और उंगलियों का चखना वाह थाली का भोजन और उंगलियों का चखना एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना एक एहसास हो जीवन में कि एक धागे से जुड़ा है सबका होना